नमस्कार मित्रांनो, न्यूजीके गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एम एस एफ भरती संदर्भात सर्व गुण याद्या जाहीर झालेल्या आहे आणि या गुण याद्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने उमेदवारांना गुण मिळालेले त्याविषयी विश्लेषण आणि कट ऑफविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, ज्याही सर्व गुण याद्या आहे त्यामध्ये 60 ते 100 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या आहे 5975 आणि यामध्ये 100 गुण मिळवणारे उमेदवार होते 110, 90 गुण मिळवणारे उमेदवार 665 तर 80 गुण मिळवणारे उमेदवार होते 1358. तसेच 70 गुण मिळवणारे उमेदवार 1518 होते आणि 60 गुण मिळवणारे उमेदवार 2279. त्यानंतर 50 गुण मिळवणारे उमेदवार होते 5454. तर अशा पद्धतीने सर्व गुण याद्यांची जे गुण आहेत ते अशा पद्धतीने होते. तर मित्रांनो, आता नेमका कट ऑफ कशा पद्धतीने येईल? बघा मित्रांनो, सर्व गुण याद्यांमध्ये 60 ते 100 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या जवळपास 6000 आहे. आता उरलेले जे 1000 जागा आहेत त्यामध्ये 50 गुण मिळवणारे उमेदवारांना चान्स भेटणार आहे. आता बघा, 50 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या खूप आहे म्हणून आता निवड कशा पद्धतीने करतील हे आता त्यांच्यावर आहे आणि ते आपल्याला पुढे दिसून येणार आहे. कदाचित वयोमर्यादा, कदाचित ग्राउंडचा विचार केला जाईल हे त्यांच्यावर. आता नेमकं 1000 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन कशा पद्धतीने करतात हे आपण पुढे पाहणार आहोत. पण मित्रांनो, कट ऑफ हा 60 वरती जाणार आहे आणि 1000 विद्यार्थी 50 गुणवाले सुद्धा यामध्ये समावेश होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने कट ऑफ असेल. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. धन्यवाद.